नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. पावसाळ्यामध्ये कोणते पदार्थ घ्यावेत आणि कोणते घेऊ नयेत आणि त्याच्याच सोबत आहार कसा असावा यावर तर मी व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहेच आणि तो अपलोडही केलेला आहे. पण आज एक माझ्या मनात गोष्ट आली की त्या त्या सीझन वाईज जसं मी डाएट चेंजेस करते आणि काही ना काही तुम्हाला पदार्थ सांगत असते, तर का एक वेट लॉस पदार्थांची लिस्ट का नाही द्यावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये पावसाळ्यामध्ये वेट लॉस फूड लिस्ट कोणती आहे हे तुम्हाला देते, म्हणजे त्या अकॉर्डिंगली तुम्हाला भाज्या आणणं किंवा फळं आणणं, पदार्थ आणणं सोपं जाईल. तर सगळ्यात महत्त्वाचं, पावसाळ्यामध्ये जनरली पालेभाज्या या खराब असतात, फारशा चांगल्या नसतात आणि कच्चं जास्त पचत नाही. त्यामुळे सॅलेड, पालेभाज्या शक्य तेवढ्या अवॉइड करा. पालेभाज्या चांगल्या असतील, स्वच्छ धुवून घेता आल्या तर बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पाण्यामध्ये त्या शिजवा. तर असं केल्याने थोडेसे न्यूट्रिएंट्स कमी होतात, नाही असं नाही, पण त्यामधून सगळ्यात जास्त इन्फेक्शन्स पसरण्याचे चान्सेस असतात. आणि म्हणूनच कोणत्या भाज्या खायच्या आणि वेट लॉस साठी फक्त पालेभाज्या किंवा बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत का, सॅलेडच महत्त्वाचं आहे का, तर नाही. पावसाळ्यामध्ये वेट लॉस पदार्थांची लिस्ट आज मी तुम्हाला देते. पहिलं की या सीझनमध्ये मार्केटमध्ये दुधी भोपळा, कारलं, दोडका, पडवळ किंवा लाल भोपळा यासारख्या भाज्या मिळतात, ज्याला आपण गार्ड व्हेजिटेबल्स असं म्हणतो. तर या अतिशय लो कॅलरी असतात आणि भरपूर व्हिटॅमिन्स असतात. आणि म्हणूनच तुम्ही दुधी भोपळा, लाल भोपळा हे सूपमध्ये घालू शकता. कारल्याची भाजी, दोडक्याची भाजी, पडवळाची भाजी ही तुम्ही करू शकता आणि अतिशय लो कॅलरी पण न्यूट्रियंट्स भरपूर असणाऱ्या अशा या भाज्या आहेत. एस्पेशली दोडका आणि पडवळ याच्यामध्ये व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात, पोट भरतं लवकर आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅलरी वाईज एकदम लो असतात. आता या भाज्यांमध्ये तुम्ही मुगाची डाळ घालू शकता, तर यासाठी तुम्हाला प्रोटीन्स आणि फायबर्स हे दोन्हीही सोर्सेस त्यामध्ये मिळतील. आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये किंवा वाटर खोबऱ्याचं कुठलंही न वापरता या भाज्या केल्या तर बेस्ट वेट लॉस फूड म्हणून या भाज्या चांगलं काम करतील. पुढचं, टोमॅटो, भेंडी, मुळा, गवार आणि शेंगा यासारख्या भाज्या तुम्ही घेऊ शकता, कारण या व्हिटॅमिन सी यामध्ये भरपूर असतं. भेंडी ही वेट लॉससाठी अतिशय चांगली असते आणि कोलेस्ट्रॉल कमी व्हायला सुद्धा चांगली असते. म्हणूनच या भाज्या कमी तेलावर शिजणाऱ्या आणि चांगल्या लो कॅलरी भाज्या आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही हे वेट लॉस तुमच्या फूड लिस्टमध्ये तुम्ही या भाज्या बसवू शकता. तिसरं, काही मसाले. जसं आता प्रत्येक सीझन वाईज मसाले चेंज होतात, तसंच आलं, लसूण, तसंच काही मसाले जसं काळी मिरी, वेलची, दालचिनी हे तुम्ही काढ्यांमध्ये वापरू शकता किंवा हे तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू शकता. याने इम्युनिटी तर वाढतेच पण फॅट बर्न सुद्धा लवकर व्हायला मदत होते. एस्पेशली पावसाळ्यामध्ये लसूण जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करा. पालेभाजीमध्ये असेल, भाज्यांमध्ये असेल, लसणाची फोडणी अगदी थोड्या तुपातली असं तुम्ही घालू शकता, ज्यांनी चवही वाढते आणि लसणामुळे फॅट लवकर बर्न व्हायला मदत होते. तर पुढचं की वेट लॉस करताना शारीरिक आणि मानसिक आरोग्य तेवढंच महत्वाचं आहे. जेवढं महत्व आपण शारीरिक आरोग्याला देतो तेवढंच मेंटल फिटनेस सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणूनच हे दोन्हीही राखायचं असेल तर ड्रायफ्रुट्स आणि नट्स म्हणजेच फळांच्या बिया, अक्रोड, बदाम, सुका अंजीर, मनुका हे सुद्धा तुम्ही खाल्लं पाहिजेत. यामध्ये गुड फॅट्स हे आपल्या शरीराला मिळतात आणि वजन कमी व्हायला त्याची मदत होते. आता अर्थातच तेल आणि तुपाचा वापर कमीत कमीच करा, पण पूर्ण बंद करू नका. दिवसभरात 3 छोटे चमचे तेल हे तुमच्या सगळ्या पदार्थांसाठी तुम्ही वापरू शकता. भाजी, आमटी, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सगळ्यामध्ये मिळून 3 छोटे चमचे तेल वापरा. तेल कुठलं वापरायचं, काय करायचं यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, ते तुम्हाला बघायचं असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री असतं. बऱ्याच जणांचा मला फोन येतो आणि युट्यूबमध्ये युट्यूबच्या मी कमेंट्स वाचलेले आहेत की खूप लोकांना अजूनही माहीत नाहीये की सबस्क्राईब करायचं म्हणजे काय. थोडक्यात सांगते, तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघता किंवा माझं चॅनल तुम्ही बघता तर त्यामध्ये राईट साईडला सबस्क्राईब म्हणून एक लाल रंगाचं बटन येतं, तर त्याच्यावर जो तुम्ही प्रेस केलं तर युअर सबस्क्रिप्शन हॅज बीन ॲडेड असं येतं. तर त्याला कोणताही चार्ज नसतो, ते फ्री असतं.
आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राइब केलं तर तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतात आणि बेल आयकॉन प्रेस केलं तर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येतं. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं आणि तुम्हाला सगळी माहिती हेल्थबद्दल, वेट लॉसबद्दल, वेट लॉस रेसिपीज असतील, काहीही टिप्स हे सगळं तुम्हाला चॅनलवर मिळेल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, ते पूर्णपणे फ्री आहे. तर आता पुढचं, फळं कोणती घ्यावीत प्रत्येक सीझन वाईज यानुसार फार मोठं कन्फ्युजन असतं. आता यामध्ये तुम्ही सफरचंद, पपई, डाळिंब, पेर यासारखी फळं घेऊ शकता. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी हे भरपूर प्रमाणामध्ये असतात, अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि म्हणूनच फायबर्स असल्यामुळे पोट भरतं आणि वेट लॉस हा अगदी पटकन होतो. म्हणूनच फळं घ्या, चेरी घेऊ शकता. तर या सगळ्या फळांमध्ये जी आपल्याकडे रेनी सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये अवेलेबल असतात ही अतिशय लो कॅलरी आणि पोटभरीची आहे. एक सफरचंद खाल्लं तरी व्यवस्थित पोट भरतं आणि सगळ्यात महत्वाचं की फायबर्स भरपूर जातात आणि यामुळे पोटाचा घेर कमी व्हायला सुद्धा मदत होते. तर ही आहे तुमची पावसाळ्यातली वेट लॉस फूड लिस्ट आणि तुमच्या रोजच्या जेवणामध्ये हे नक्की इन्क्लूड करा. भाज्या कोणत्या घ्यायच्या नाहीत. आता प्रत्येक ठिकाणी सगळंच अवेलेबल असेल असं नाही, पण जनरली ज्या आपल्या भाज्या सगळीकडे मिळतात अशा मी सांगितलेल्या आहेत, अशी फळं सांगितलेली आहेत, त्यातलं तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. पावसाळ्यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा की सॅलेड किंवा कच्च्या भाज्या जास्त खाऊ नका. भाज्या या परतून घ्या आणि कच्चं खूप जास्त खाऊ नका. जेव्हाही तुम्ही प्रोटीन्स घेता, म्हणजे तुम्ही जर डाळी उसळी घेत असाल तर व्यवस्थित सगळं शिजलेलं असलं पाहिजे आणि शक्यतो ताजं अन्न खा, फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नका. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुमचे सजेशन्स मला द्या आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला मिशन हेल्दी इंडिया हे विसरू नका. आपलं चॅनेल, आपली माहिती आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे, हे तुमच्या मदतीनेच साध्य होणार आहे आणि म्हणूनच जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. सगळ्यांना ही माहिती पोहोचली पाहिजे. धन्यवाद.